नमस्कार, चेहऱ्यावरील काळे डाग, ॲक्ने मार्क्स, पिंपल्सचे मार्क्स या सगळ्यांवरती साधा सोपा पण तरी देखील अत्यंत प्रभावशाली असा घरगुती उपाय मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. हा उपाय नियमितपणे 15 दिवस केलात तर तुमच्या चेहऱ्यावरतील जे काही काळे डाग आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी झालेले दिसून येतील. तर फेसपॅक बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ हे नैसर्गिकपणे त्वचा स्वच्छ करण्याचे काम करते, शिवाय त्वचेला तजेला देखील मिळवून देते. अगदी शेकडो वर्षांपासून त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी बेसन पीठाचा वापर केला जातो. शिवाय स्वयंपाकघरात बेसन सहजपणे उपलब्ध असतं. दुसरे आणि महत्त्वाचे साहित्य म्हणजे हळद. तर इथे आपल्याला रेग्युलर किचनमधली हळद घ्यायची नाही आहे, जी आपण स्वयंपाकासाठी यूज करतो. तर आपल्याला वाईल्ड टर्मरिक पावडर म्हणजेच कस्तुरी हळद घ्यायची आहे. हळद ही जंतुनाशक तर आहेच, पण चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी हळदीचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. तर मी इथे 1/2 चमचा कस्तुरी हळद घेतलेली आहे. तर कस्तुरी हळद मी जिथून घेतली आहे त्याची लिंक मी खाली पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे, तर कमेंट बॉक्स नक्की चेक करा. तिसरे आणि महत्त्वाचे साहित्य म्हणजे टोमॅटो प्युरी. मी इथे टोमॅटो किसून त्याची प्युरी बनवलेली आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, जे त्वचेचा रंग हलका करण्यास मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा दूर तर होईलच, शिवाय पिंपल्सचे जे डाग असतात म्हणजेच मुरमाचे जे काळे डाग असतात ते देखील हलके होण्यास मदत होतील. तर चौथे आणि महत्त्वाचे साहित्य म्हणजे मी इथे दही वापरणार आहे. जर तुमची त्वचा नॉर्मल असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता. तेलकट असेल आणि त्वचेवरती पिंपल्स असतील तर गुलाब पाणी वापरू शकता. आणि जर त्वचा कोरडी असेल, खूप जास्त कोरडी असेल, तर दूध आणि थोडीशी दुधाची साय आपल्याला वापरायची आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटचे पण महत्त्वाचे साहित्य, जे चेहऱ्यावरील काळे डाग आणि वांग घालवण्यासाठी महत्त्वाचे साहित्य आहे, ते म्हणजे लिंबू रस. मी इथे 1/2 लिंबाचा रस घेतलेला आहे. तर सगळे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला फेसपॅक तयार आहे. तर हा फेसपॅक तुम्ही दररोज लावू शकता. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा फेसपॅक आपल्याला लावायचा आहे आणि 15 मिनिटांनी नॉर्मलपणाने धुवून घ्यायचा आहे. रात्रीच्या वेळी का? कारण आपण हळद आणि लिंबू रस वापरणार आहोत, म्हणून आपल्याला रात्रीच्या वेळी हा फेसपॅक लावायचा आहे. शिवाय कुठलेही उपाय करत असताना त्या उपायांबरोबरच त्वचेचं उन्हापासून रक्षण करणे खूप खूप महत्त्वाचं आहे, तरच आपल्याला त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे हा फेसपॅक वापरत असताना चांगल्या प्रतीची सनस्क्रीन ज्याचा SPF 30+ असेल ते घराबाहेर पडण्यापूर्वी 20 मिनिटे आधी लावून मगच घराबाहेर पडायचा आहे आणि स्कार्फने चेहरा झाकून घ्यायचा आहे. तर घरी हा फेसपॅक 5 दिवस नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.